तुम्ही कोण आहे? आलो आम्ही जेजुरीच्या जवळ जवळ माहित नाही का खंडोबा भाई तिकून काढते का गाडी घ्या अबे आता जुन्या गडावर आले आणि इथं गाडी लावली होती, इथं बसलो होतो, थोडा आराम केला
हे पण झोपले थोडे, आराम केला आणि आता इकडं जुन्या गडावर जाणार आहे आम्ही, म्हणजे गड चढून जाणार आहे वरती. दर्शन घ्यायचं तुम्हाला काय तिथे ज्योत पाजळायची तर पाजळून घ्या डायरेक्ट. त्याला काय तिथं तेल घ्यायचं 5-4 रुपयाचं ते घ्यायचं पेट्रोल. इथं एक फोटो काढला असतो ना आपला, इथं पहिले कुठे घेते म्हणतात सगळे चालली पटपट. मला पण जरा तर आम्ही आता चढत आहे जुनेगड, जुनेगडावर चढतोय आम्ही पटापटा. काठी आली आता आणि हे बसलंय तिकडं वरती ते माकड कसं माकड कसं पायरीवर बसत. हे इकडे बसले मस्त पैकी दम लागलाय यांना, आम्ही तिकडे बसलो. अर्ध्या याच्यावर आलो अश्विनी मी आणि तिचे पप्पा आणि बसून घेतलोय अर्ध्या याच्यावर. लय दम लागला बापरे लय उंच आहे. आणि हे आमचे जावा इकडे बसले बस. आणि आता शिक एवढं आलोय एवढंच वर आलो आणि आता हे म्हणते एकच टक्का आलोय आणि चला बा पुढं. अश्विन चल ना हळूहळू जाऊ ना. आता आपल्याला नाही ना असं असं जायचंय बघा, असं घाट चढून तिकडं वरती जायचंय. तरी म्हणाव इतकी गर्दी नाहीच आहे नाही का हो. घ्याला उचलून दोन पाच पाय घ्याला उचलून म्हणजे काय दोन पायर नाही उचलून मा बाय म्हणून उचलून. म्हातारी झाला आता म्हातारी झाला आम्ही उचलून घ्या म्हणा. जे माणसं उतरले ना ते पायवाट्याने पुढे निघून जाते. ते आता तिकडे कुठे निघाले तिकडे जाईन तिथून खाली उतरायला त्या वाड्यापाशी नव्यागड नव्यागड का पायवाट्याने जातील ते काही पायवाट दिसतील. अत्रप गाळपूर असतील
परजा पटाके झाले होय थकले का काय तुम्ही तुमचं काय नाही काम तय आम्ही उचलली मस्त पाच बाहेर म्हटलं वर काढवा ना म्हणलं तुम्ही येऊ तुम्हाला थकले तुम्ही मी थकले मी एवढं लांब कसं करायचं पुढे आहे पण हा ओ फोटो काढा नातू झाला ना आम्ही खरंच येऊ परत येणारच मी एक फोटो काढून घेतला ना तुम्हाला ओळखत ओळखत येऊ देवानीच गाठ घातली येणार काकूस चला आता कोण फास्ट चला चला बराबरी लावली आता कोण जात पटकन पटकन एवढं सोपं आहे का जो कोणता प्रश्न तो नाही सांगायचा त्या म्हणते इथून खाली जायचं काय म्हणते दादा त्या म्हणते इथून खाली जाऊन दाखवायचं आमच्या सासूबाईले नाही जातेत की त्याला त्या जातील तू पण जा चला पण इथं बघायचं चला चला पटापटा पटापट चाला म्हणजे खाली पाणी ठोकर का पण मला वर घेऊन यायचं होतं पण माणसाने येऊन दिलं बानोलं वर घेऊन यायचं होतं पण माणसाने येऊन नाही दिलं पण मग तरी आला होता ना वर घेऊन तो अर्ध्या गडावर जागा दे तिला अर्ध्याच गडावर ठेवले तिला जरी अर्ध्या गडावर ठेवले पण ती काही सुखी होती काय तरी देवाला तिचं नाद नाही सुटलं लग्नच केलं त्याने खरंच दानगराची होती बहुती इंद्राची मुलगी होती इंद्राची इंद्रराजाची मुलगी होती इंद्रराजाची असं पप्पाचं म्हणतो तिकडे कुठं चालले ते ढसाळायला वा इकडे माग चला दर्शन घेऊ चला दर्शन घेऊ चला गर्दी वाढवती तुम्हाला माहित नाही गर्दी होती लय गर्दी होती बरं का आता चार वाजले एवढं भारी वातावरण झालेलं चला भंडारा घ्यावं लागेल टपक्या आलंय वाटतं आता देवस्थान कडे पठार घ्या ना हिला काहीतरी पाणी बिने Thank you.
तर आता पोहोचले आम्ही जुन्यागडावर. शक्यतो सगळे लोक तळगडावरच जातात. जुन्यागडावर खरं मानतात जुन्यागडच आहे. तरी आम्ही आता जुन्यागडावर पोहोचलोय. आणि फोन शहर आहे ना, आणि इतकं उंच आहे ना, तर आम्हाला यायला परत इतकं म्हणजे खूप उशीर झाला. हळूहळू आलो आणि दम पण खूप लागायचा. मध्ये काढून नाही देते ना. हा काढा किसना ना कुठे गेले हे. दादा इकडे तुम्ही इकडे
जाणं होतं आणि तिकडे घरी जाणं होतं. काल मुक्काम काय तुम्हाला काय करायचंय मुक्काम आपल्या जागातील बघ. हा माझा आहे बरं, हा माझा आहे आणि हा तुमचा आहे. नाही तर गरबडे गरबडे बाटली काल घेतली ती काय आता काय गंगाजी नाही ना भरायची ना काल तोंड लाडू काय म्हणता तर आमचं आता दर्शन वगैरे झालं आणि आता आमचे प्रियांका इथं जवळच आहे. म्हणजे जवळ म्हणजे किती किलोमीटर असं काय माहिती 70 किलोमीटर आहे. तर आम्ही या रुटींगला आलोय तर मी काय म्हणलं आपण जाऊ प्रियांकाला भेटायला जायचं म्हणजे मुलगी तर या रुटींगला आलोय तर जाणार आहे आम्ही आता प्रियांका आणि आम्ही काय कधी असं नाही म्हणणार नाही. हे मला म्हण हे सगळे दोघं जण म्हणत्या मुक्कामाल नाही राहायचं पण आम्ही राहणारच. मीच म्हणून राहिलो मुक्कामाल राहायचं. तर आता आम्ही जाणार आहे प्रियांकाच्या घरी. ज्या वेळेस मी सोडवायला आले होते त्याच्यानंतर आता योग आले तर आता जाणार प्रियांकाच्या घरी. सपनाच्या घरी गेले होते 4 दिवस आणि आता प्रियांकाच्या घरी जाणार आहे. आणि संगनमेरला तर मी नेहमीच जाते. तर चला आता आम्ही निघतो हळूहळू. आता खाली उतरायचंय आम्हाला. आम्ही थोडस किती बसलो होतो 2 मिनिटं. तर आता आलोय आम्ही एकदम खाली आलो थकलो फार. नाही तर जाऊ तर असले तर